आज मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे. आणि ती जी मी स्टोरी सांगितली होती ना तुम्हाला, ती टॉकेटिव्ह ॲनिमलची, ती टॉर्टलची, पण ती आज नाही सांगणार, ती बोर होईल तुम्हाला. आज मी एक कशाची सांगणार, त्याचं ती जी होती ना टॉर्टल आणि त्या गीजची, त्याचं नाव होतं पंचतंत्रम. आता आपण दुसरं घेऊयात, त्याच पंचतंत्रम. पंचतंत्रम. ओके, आता दुसरी स्टोरीच नाव नाही माहिती ठेवल्यानंतर आधी आपण स्टोरी ऐकूया. ठीक आहे. एक बटरफ्लाय होती आणि तिला असं आवडायचं की मी पिझ्झा बर्गर खाणार आणि फ्रेंच फ्राईज खाणार. नाही, एक मुलगी असते आणि ती बोलते की मला फ्रेंच फ्राईज खायचं असतं, पिझ्झा खायचा असतो, बर्गर खायचा असतो, कोल्ड्रिंक प्यायचं असतो, चॉकलेट खायचं असतो आणि चिप्स खायचं असतं, असं जंक फूड्स आवडायची तिला. तर एक दिवशी आईने बोललं की जर तू हेल्दी फूड खाल्लंस तर ना तुझं पोट नाही दुखणार आणि तू हेल्दी राहशील. आणि तिने ऐकलं नाही आणि एक दिवशी तिने कोल्ड्रिंक पिलं, चॉकलेट खाल्लं, चिप्स खाल्ले, बर्गर, पिझ्झा सगळं असं खाल्लं. आणि मग काय झालं, तिचं कधी पोट नाही दुखायचं आणि ती अशी रोज 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 खायची. आणि आईने बोललं, बेटा रोज खात नको जाऊस, एक दिवशी तरी खा हेल्दी. मग तिने खाल्लं आणि ना ब्लॅक असं केलं आणि ते थुकलं आणि आईला बोललं, मम्मा मला नाही आवडली पोळी भाजी. आणि तेच खायची खायची खायची. मग एक दिवशी तिच्या मम्माने बोललं की आता तुझं पोट दुखणारच. मग एक दिवशी तिचं खूप म्हणजे खूप म्हणजे खूप पोट दुखायला लागलं. तिला उलटी झाली, असं काही काय झालं, तिला ताप झाला, खोकला झाला, असं काय काय झालं. मग तिच्या आईने बोललं, बघ तुला, तू एवढं जंक खात. हो, मग ती ऐकायला लागली. मग एक दिवशी एक तितली होती, ती तितली पण जंक फूड खायची. आणि मग नाही, बॉय एक बॉय होता तो खायचा रोज. आणि नाही, एकच दिवशी खाल्लेलं होतं त्यांनी. मग त्याला माहिती नव्हतं रोज खाल्लं तर काय होईल, तो तिच्या पेक्षा थोडा छोटा होता. त्यामुळे मग तिने म्हटलं, आता मला समजलंय, आता मला समजलंय की ना जे जंक फूड खाल्लं तर आपली तब्येत खराब होते, आता मी रोज हेल्दी फूड खाईल. मग काय झालं हा, मग तिने सांगितलं त्या बॉयला की ना तू खाऊ नको, खात नको जाऊस जंक फूड. मग त्या छोट्या मुलाने बोललं, अरे मला आवडतं यार, मला खाऊ देत जा ना यार. मग तो खाल्ला आणि मग त्याचं पण पोट दुखलं, त्याला पण समजलं. मग त्याच्या आईने पण त्याला सांगितलं असं 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 हेल्दी फूड खा. मग काय झालं, मग त्याला समजलं. आणि मग मग त्या बॉयने बोललं, आता मला पण समजलं, तुला कसं काय समजलं, तू पण तर रोज जंक फूड खायची, रोज 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 रोज. मी पण खाणार परत. नाही गं, अरे मी रोज खायची पण मम्माने मला शिकवलं खायचं नसतं. मग ते दोघं हेल्दी फूड खायचे. आणि या स्टोरीचं नाव होतं जंक फूड अँड हेल्दी फूड. नाही, जंक फूड हेल्दी फूड, जंक फूड इज रॉंग, हेल्दी फूड इज गुड, असं होतं.